बंडखोर शिवसेना आमदार योगेश रामदास कदम यांनी ट्वीट केले, आम्ही शिवसेनेतच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे, पाहूयात. जय महाराष्ट्र, मी काल आज उद्या शिवसेनेतच, भाजपमध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश नाही, प्रवेश करणार नाही, मुळात तशी गरजही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेना संपवू नये यासाठी उचललेलं हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल, मी शिवसैनिक, असं योगेश कदम यांनी म्हटलंय. आज सकाळी 11 वाजता मुंबई भाजपची कोर कमिटीची बैठक होती आहे. या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अमित साटम यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असतील.